आता संध्याकाळी ही एक बातमी कन्फर्म झाली. एक रुग्ण जो 38 वर्षाचा आहे, ऑस्ट्रेलियावरनं भारतात परतला 20 तारखेला. एअरपोर्टवर त्याला त्रास जाणवत होता, त्याने तसा एअरपोर्ट ऑथॉरिटीला सांगितलंसुद्धा, पण तिकडनं त्याला होम क्वारंटाईन व्हायला सांगितलं होतं. तो होम क्वारंटाईनसाठी त्याचे नातेवाईक वसे नालासोपारा आचोळ्या परिसरात राहतात, तिकडे तो आला होता. रात्री त्यांनी घरच्यांना पण सांगितलं का मला त्रास होतो आहे, आणि त्यांनी सांगितलं की कोणी माझ्या संपर्कात येऊ नका. आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 21 सकाळी तो स्वतःहून गेला आणि कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये तो ॲडमिट झाला आहे. इकडनं आम्हाला कन्फर्मेशन आज संध्याकाळी झालेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही पावलं उचलली आहेत. त्या ज्यांच्या संपर्कात, ज्या घरच्यांच्या संपर्कात तो आला होता, त्याला आम्ही क्वारंटाईन केलेलं आहे. अख्खी परिसरामध्ये साफसफाई आणि सगळं अभियान सुरू केलेलं आहे. लोकांना घाबरून जायचं काय कारण नाही आहे. तोसुद्धा आउट ऑफ डेंजर आहे, तोसुद्धा आता लवकरच बरावून परतेल आणि तसं काय सिरियस अजून तरी नाही आहे. तो आपल्याकडे जात होतं काय, तो आहे कुठलं? नाही, तो बाहेरच राहायचा. तो इकडे त्याचे नातेवाईक आहेत, त्यांच्याकडे तो आला होता. त्याचे नातेवाईक या परिसरामध्ये राहतात, आचोळ्यात त्या परिसरामध्ये. तिकडे तो रात्री 20 तारखेच्या रात्री उशिरा आला आणि 21 तारखेला तो निघून गेला. तो लोकांच्या संपर्कात आला नाही, पण ते वसईमध्ये तो आला होता, त्याच्यामुळे ते वसईची केस गणली जाते.